जय महाराष्ट्र मित्रांनो लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुम्ही इथे वाचू शकता ऍसेंचरच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलो आहे आणि तुम्हाला चांगलं करिअर करायचं आहे तर भरपूर साऱ्या वॅकन्सीज यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता सध्याच्या स्थितीला पंचवीस हजार सहाशे सत्तावन्न जॉब ओपनिंग्स आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता तुमचं ग्रॅज्युएट झालं आहे तर तुमच्यासाठी वॅकन्सी आहे तुमचं मास्टर डिग्री झालं आहे इंजिनिअरिंग झालं आहे तरी वॅकन्सी आहे तुम्ही पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी सुद्धा इथे वॅकन्सी आहे आणि सॅलरी बघा चार लाख एकसष्ट हजार रुपयांपर्यंत जाते प्लस तुम्हाला मुंबई पुण्यामध्ये जॉब पाहिजे आहे तर बघू शकतात इथे मी मुंबईचं फिल्टर टाकलं आहे तर मुंबईसाठी दोन हजार नऊशे सतरा जागा आहे पुणे तुम्ही सर्च केलं तर पुणेसाठी दोन हजार सत्तर जागा आहे त्यामुळे भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहेत डिटेलमध्ये समजून सांगतो आहे अप्लाय कसं करायचं कोण अप्लाय करू आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन आला असाल आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा डेली नवीन नवीन बिझनेस आयडिया इन्कम आयडिया जॉब अपडेट तुमच्यासाठी आणतो आहे चला तर बघूया डिटेलमध्ये तर मित्रांनो हे ॲसेंचरचं ऑफिशियल करिअर पेज आहे खाली तुम्ही स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल वेगवेगळ्या वॅकन्सीज आहे तुमच्या स्किल्सनुसार तुमचं जे शिक्षण झालं आहे त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकताय पण ज्या अनेकांच्या कमेंट्स असतात की आमचं ग्रॅज्युएशन झालंय तर बघा इथे तुमच्यासाठी चांगली वॅकन्सी आहे जसं की बघू शकतात पहिली जी पोस्ट आहे ती सिस्टम अँड ॲप्लिकेशन सर्व्हिसेस यासाठी आहे शून्य महिन्याचा एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही फ्रेशर्स आहात एक्सपिरियन्स आहात बोथ अप्लाय करू शकताय तीन लाख चौवेचाळीस हजार रुपयांपर्यंत तुम्हाला इथे पॅकेज जातं मग महाराष्ट्रामधून तुम्ही आहात तर पुणे नागपूर आणि मुंबई हे तुमचे लोकेशन असणार आहे ओके ह्या ऑफिस जॉब आहे वर्क फ्रॉम होम नाही आहे त्यामुळे तुम्हाला या लोकेशनला जावं लागू शकतंय प्लस जर इथे एलिजिलिटी क्रायटेरिया आपण बघितला तर ऑल स्ट्रीम तुम्ही कुठल्याही ब्रँचेसमधून आहे कुठल्याही शाखेतनं तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे जसं की बी एस सी झालं आहे बी सी ए झालं आहे बी बी ए झालं आहे बी ए झालंय बी कॉम किंवा या रिलेटेड तुमचं शिक्षण झालेलं आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय दोन हजार तेवीस चोवीस चे पासआउट पाहिजे या पोस्ट साठी तुम्ही दोन हजार तेवीसच्या आधी जरी पासआउट झाला असाल तरी तुमच्यासाठी इथे वॅकन्सी आहे त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे ओके जसं की इथे बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये टोटलमध्ये माहिती दिली आहे की नेमका तुमचा जॉब रोल काय असणार आहे काय काय काम तुम्हाला करावं लागणार आहे त्याबद्दल पण इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे ओके आता अप्लाय प्रोसेस काय तर तिघांसाठी सेम प्रोसेस आहे तर ती पण समजून घ्या जसं की बघा सगळ्यात आधी आपण अप्लाय करणार आहोत इथे बघा तुम्हाला हे ऑप्शन दिसून जाईल अप्लाय नाव यावरून आपण अप्लाय करू त्यानंतर अप्लाय केल्यानंतर आपला फॉर्म चेक होतो त्यानंतर एक असाइनमेंट होते जी की आपण देऊ शकतो म्हणजे मॉक असाइनमेंट असते ज्यावरून तुमची कशा प्रकारे एक्झाम होणार आहे ती तुम्हाला समजणार आहे जस्ट दहा मिनिटाची आहे ती तुम्हाला देऊन घ्यायची आहे त्यानंतर तुमची मेन असाइनमेंट होते त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला इथे जॉब मिळतो ॲसेंचर फार मोठी कंपनी आहे त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा शेवटची तारीख इथे दिलेली नाही आहे फॉर्म जास्त सबमिट झाले तर ही तारीख कधी पण संपू शकते त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर अप्लाय कराल तेवढं फायदेशीर असणार आहे ओके मग तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे कुठल्याही स्ट्रीममधनं किंवा या स्ट्रीममधनं तर तुम्ही ते अप्लाय करू शकता या पहिल्या पोस्टसाठी आता दुसरी जी पोस्ट आहे यासाठी पण तुम्ही अप्लाय करू शकताय महाराष्ट्रमध्ये पुणे मुंबई ओके या दोन ठिकाणी हे जॉब असणार आहे इथे सॅलरी चांगली आहे कारण की हे पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालं आहे किंवा इंजिनिअरिंग तुमचं झालं आहे तर तुमच्यासाठी आहे शून्य ते अकरा महिन्याचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तुम्ही अप्लाय करू शकताय मग जॉब कशा प्रकारचा असणार आहे त्याच्याबद्दल इथे डिटेलमध्ये माहिती दिली आहे तुम्ही इथे वाचू शकता ओके त्यानंतर इलिजिटी क्रायटेरिया आता तुम्हाला या सेकंड पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे तर बघा ऑल स्ट्रीम अँड ब्रँचेस ऑफ बी बी टेक एमई एमटेक एम सी ए आणि एम एस सी तुमचं झालेलं आहे दोन हजार तेवीस चोवीस पासआउट आहात तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करणार आहात दोन हजार तेवीसच्या आधी जरी पासआउट असाल तरी तुमच्यासाठी इथे वेगवेगळ्या वॅकन्सी आहे त्या पण मी तुम्हाला सांगणार आणि लेटेस्ट अपडेट आहे जसं की तुम्ही ते बघू शकता दोन दिवसात या पोस्ट आलेल्या आहे त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या लेटेस्ट अपडेट असणार आहे त्यानंतर अप्लाय प्रोसिजर याची बघितलं तर सेम आहे जसं की आपण पहिल्या पोस्टसाठी बघितलं होतं सेम तसंच होणार आहे आपण अप्लाय करणार आहोत त्यानंतर मॉक असाइनमेंट होते म्हणजे प्रॅक्टिस असाइनमेंट होते त्यानंतर मेन असाइनमेंट होते त्यानंतर इंटरव्ह्यू होतो आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर आपल्याला जॉब मिळतो ओके इथे पॅकेज किती आहे तुम्हाला ऑलरेडी सांगितले लास्ट डेट जे आहे अजून मेन्शन नाही आहे त्यामुळे लवकरात लवकर अप्लाय केलं पाहिजे त्यानंतर तुम्ही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी पण इथे बघा सॅलरी चांगली आहे आणि महाराष्ट्रमधून जरी तुम्ही असाल जसं की नागपूर पुणे आणि मुंबई या ठिकाणी त्यांचे ऑफिसेस आहे तिथे तुम्ही जॉबला लागू शकताय मग तुमचा रोल काय असणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे त्यानंतर इलिजिटी क्रायटेरिया दिला आहे म्हणजे तुमचं बी बीटेक एमई एमटेक झालंय एम सी ए झालं आहे एम एस ए झालं आहे दोन हजार एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस या इयरची तुम्ही आउट आहात तर नक्की तुम्ही इथे अप्लाय केलं पाहिजे ओके मेल फिमेल बोथ इथे अप्लाय करू शकताय शून्य ते अकरा महिन्याचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तुम्ही इथे एलिजिबल आहात ओके अप्लाय करण्याची प्रोसेस सेम आहे जी की तुम्हाला शेवटी सांगतोय त्यानंतर अनेकांचे कमेंट्स येतील की आम्ही दोन हजार तेवीस किंवा चोवीसच्या आधी पास आहोत तर आम्ही कुठल्या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचं तर यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर यायचं आहे याची ऑलरेडी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसून जाईल ही जे पहिल्या दोन वॅकन्सी आहे इझिली तुम्ही तिथे अप्लाय करू शकता आणि जर तुम्हाला वेगळ्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे तर इथे खाली बघा तुम्हाला ऑप्शन दिसतंय आहे सर्च ऑल जॉब्स तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होतं मग आता सध्या पंचवीस हजार सहाशे सत्तावन्न जागा आहे मग तुम्हाला बंगळुरूमध्ये पाहिजे चेन्नई कुठल्या ठिकाणी पाहिजे आहे ते लोकेशन तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला एंट्री लेवल जॉब पाहिजेला आहे किंवा सॅपमध्ये पाहिजे सेल्स फोरमध्ये पाहिजे आहे अॅनालिटिक्समध्ये पाहिजे डेटामध्ये पाहिजे आहे फायनान्समध्ये पाहिजे आहे त्या तुम्ही फील्डनुसारसुद्धा सुद्धा इथे सिलेक्ट करू शकताय जसं की आता महाराष्ट्रामधून अनेक जण आहेत तर मी मुंबई आणि पुणे सिलेक्ट करतो मग मुंबईवर मी क्लिक केलं त्यानंतर मुंबईमध्ये सध्या जेवढे जॉब्स आहेत ते सगळे आपल्या समोर आले तुम्ही इथे बघू शकतात मुंबई इंडिया मग ऍप्लिकेशन डेव्हलपरचा असे अनेक सारा व्हॅकन्सीज आहे जस्ट तुम्हाला इथे बघून घ्यायचं आहे जे लेटेस्ट आहे बघा दोन दिवसापूर्वी अपडेट आलाय इथे बघा भरपूर सारे पेजेस भरून जॉब्स आहे तुम्ही अप्लाय करू शकता जसं की सेकंड पेजवर तुम्ही आलात तरी तुम्हाला दिसून जाईल लेटेस्ट जॉब आहे जस्ट मग यावर क्लिक करायचं आहे जसं की मी यावर क्लिक करतो मग त्यानंतर कशाप्रकारे हायरिंग होणार आहे कुठली पोस्ट आहे काय काय लागणार आहे एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स किती लागणार आहे सगळी माहिती तुमच्यासमोर येणार आहे आणि तुम्ही इथून अप्लाय करू शकता ओके सेम ॲज जर तुम्हाला पुण्यामध्ये पाहिजे आहे तर मी पुणे सिलेक्ट करून घेतलं आहे तर पुण्यामध्ये पण भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे इथे पण तुम्ही अप्लाय करू शकता ओके जसं की बघा टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट आहे यावर मी क्लिक केलं त्यानंतर काय काय जॉब डिस्क्रिप्शन आहे ती सगळी माहिती आली आणि मी इथून अप्लाय करू शकतोय त्यामुळे भरपूर साऱ्या वॅकन्सी आहे सगळ्यांसाठी आहे खास करून जे पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट आहे तर त्यांच्यासाठी तर सॅलरी चांगलीच आहे प्लस तुमचं शिक्षण दोन हजार पास पासून जरी असाल तरी तुमच्यासाठी इथे एक चांगली संधी आहे ओके आता अप्लाय कसं करायचं तर अगदी सोपं आहे अप्लाय नाव यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर ऑलरेडी अॅसेंचर या वेबसाईटवर तुमचं अकाउंट असेल तर इथे ऑलरेडी आय हॅव अकाउंट यावर क्लिक करायचं आहे नसेल तर आय डोंट हॅव अन अकाउंट यावर क्लिक करायचंय त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं मग रजिस्ट्रेशन कसं असलं पाहिजे म्हणजे तुमचं नाव कसं आलं पाहिजे त्याची माहिती दिली आहे फोटोग्राफ कसं टाकायचं तर असा प्लेन फोटोग्राफ टाकायचा आहे असा फोटोग्राफ टाकायचा नाही त्यानंतर डॉक्युमेंट कशी अपलोड करायची सगळी माहिती दिली आहे जस्ट यावर तुम्हाला क्लिक करायचंय नेक्स्ट मंथचं कारण की ऑलरेडी पण आपण मागे व्हिडिओ बनवलं होते त्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी समजून सांगितलेलं आहे त्यामुळे अगदी इझी प्रोसेस आहे जस्ट तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे जसं की तुम्ही ते बघू शकणार सोर्स ऑफ डिटेल्स कुठून माहिती कळली तर जॉब बोर्ड टाकू शकताय किंवा सोशल मीडिया ॲडवर्टिजमेंट काही पण तुम्ही टाकू शकताय जसं की मी ते जॉब बोर्ड टाकतोय ओके त्यानंतर जॉब बोर्ड कुठला आहे नोकरी मॉन्स्टर शाईन किंवा ऑर्डर टाकून द्यायचं आहे त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन नंबर जे तुमचं पासिंग सर्टिफिकेट आहे त्यावर तुम्हाला हे मिळून जाईल ईमेल ॲड्रेस त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट नंबर हे ईमेल ॲड्रेस आणि डिटेल्स योग्य टाका कारण की जी पण तुमची असाइनमेंट होणार आहे मॉक असाइनमेंट होणार आहे त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला याच्यावरच येणार आहे त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर जन्मतारीख मेल आहात फिमेल आहात टाकून घ्यायचं आहे त्यानंतर कुठल्या स्टेटमध्ये तुम्ही राहतात ते टाकून घ्यायचं आहे जसं की मी महाराष्ट्र टाकतो मग महाराष्ट्रामध्ये बघा भरपूर सारे ठिकाण इथे आलेले मग नाशिक नागपूर पुणे जिथे पण तुम्ही राहत असाल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे जसं की इथे बघा वेगवेगळे डिटेल्स आहे ओके त्यानंतर ॲड्रेस तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे सेम परमनंट ॲड्रेस असेल तर सेम ॲज अबाव करून टाकायचं आहे त्यानंतर एज्युकेशन डिटेल्स जसं की ते बघा काय तुमचं झालं आहे ग्रॅज्युएट आहात अंडर ग्रॅज्युएट आहात सिलेक्ट करून घ्यायचं आहे प्लस तुम्ही इथे ॲड मोर करू शकता मग तुमचं कॉलेजचं नाव डिग्री कोणती झाले ब्रांच कोणती युनिवर्सिटी कोणती कधी स्टार्ट केलं होतं कधी एंड केलं होतं किती पर्सेंटेज मिळालं होते ते पण तुम्ही इथे टाकू शकताय प्रोफेशनल डिटेल्स काय असेल तर ते पण तुम्ही इथे टाकू शकता एक्सपिरियन्स असेल तर टाका नसेल तर नो एक्सपिरियन्स केलं तरी चालतंय कारण की फ्रेशरसाठी सुद्धा वॅकन्सीज आहे ओके त्यानंतर इथे लेटेस्ट वर्क प्रोफाईल जो एक्सपिरियन्स असेल तो इथे मेन्शन करायचा आहे त्यानंतर स्किल्स कोणते कोणते आहेत ते इथे टाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे मग लँग्वेजेस कोणते येतात लोकेशन कोणते आहे जसं की तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर पुणे मुंबई किंवा नागपूर या तीन ठिकाणापैकी तुम्ही टाकू शकणार आहात ऑदर डिटेल्स आहे अशा प्रकारे अगदी सोपा फॉर्म आहे आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथे तुमचा अपडेटेड रेझ्युमे बायोडाटा अपलोड करायचा आहे इथे बघा कुठले कुठले स्किल्स मागितले आहेत त्यानुसार ते स्किल्स तुमच्या रेझुमेमध्ये पाहिजे ते अपलोड करा तुमचा फोटोग्राफ अपलोड करा त्यानंतर गव्हर्नमेंट आय डी प्रूफ टाका आणि त्यानंतर तुम्हाला यावर क्लिक करून इथे सबमिट करायचे सबमिट केल्यानंतर तुमचे टेस्ट होणार जे की असाइनमेंट असणार आहे त्यानंतर इंटरव्ह्यू होणार आणि सिलेक्शन होणार तर अशा प्रकारे तुम्ही ॲसेंचर या टॉप लेवल कंपनीमध्ये जॉब मिळू शकताय असे अनेक सारे अपडेट आणतो आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे नक्की जॉईन करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र